नमस्कार, आज 26 डिसेंबर 2018, आज बुधवार, आज मार्गशीर्ष कृष्ण चतुर्थी, आज विष्कंभ योग आहे। चंद्राचं भ्रमण हे कर्क राशीच्या अश्लेषा नक्षत्रामध्ये असणार आहे। याचा परिणाम 12 राशींच्या ग्रहफलावर कसा होतो ते आपण पाहूयात। मेष राशीच्या व्यक्तींनी कुलस्वामिनीला हिरव्या वस्तू अर्पण कराव्यात, ओटी भरावी, हिरवं वस्त्र अर्पण करावं, हिरवं धान्य अर्पण करावं। आजचा शुभ रंग आकाशी आहे। आजचा दिवस हा कौटुंबिक सौख्य आणि स्वास्थ्याचा दिवस आहे। अश्लेष नक्षत्रामध्ये असलेलं चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सुख आणि स्वास्थ्य देऊ शकतं, त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचा असेल। व्यावसायिक दृष्टीनं आज आवक उत्तम राहील, गुंतवणूक करत असताना मात्र सावध राहावं। वृषभ राशीच्या व्यक्तींनी आज कालभैरवाष्टकाचा पाठ सकाळी आणि संध्याकाळी करावा। आजचा शुभ रंग नारंगी आहे। चंद्राचं कर्क राशीच्या अश्लेष नक्षत्रामध्ये असलेलं भ्रमण हे तुम्हाला कौटुंबिक सौख्य देणारं ठरेल। भावंडांमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुम्हाला अनुकूलता प्रदान करेल। महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीनं आजचं ग्रहमान तुमच्या बाजूनं असेल, ती अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल। आजच्या दिवसामध्ये एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे व्यावसायिक स्पर्धा। ही व्यावसायिक स्पर्धा तुम्हाला तुमची क्षमता वाढवणारी असेल हे तुम्ही प्रकर्षानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आज महत्त्वाकांक्षी निर्णय तुम्हाला घेता येतील, नवीन योजना तुम्हाला राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा देखील तुम्हाला करता येईल, त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वाचा असेल। महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करत असताना, नवीन योजना राबवत असताना सर्वांचं सहकार्य घेणं हे महत्त्वाचं असेल, हे लक्षात ठेवावं। मिथुन राशीच्या व्यक्तींनी आज कालभैरवाचं दर्शन घ्यावं। आजचा शुभ रंग हिरवा आहे। आजचा दिवस मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा दिवस आहे। निर्णय योग्य पद्धतीनं घेणं, त्यांची अंमलबजावणी करणं, यासाठी आजचं कर्केच्या अश्लेष नक्षत्रामधील चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला लाभदायक ठरू शकतं। आज वरिष्ठांची मर्जी तुमच्यावर राहील। नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूलता दर्शवणारं आहे। महत्त्वाकांक्षी निर्णय तुमच्या बाजूनं तुमच्यासाठी आज काही घेतले जातील। आजचा दिवस हा जबाबदारीचा आणि आत्मसन्मानाचा दिवस आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं विशेष महत्त्वपूर्ण असेल। कर्क राशीच्या व्यक्तींनी आज ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग पोपटी आहे। आजचा दिवस कर्क राशीच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असेल। महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णयांचा पाठपुराव्याचा असा आजचं ग्रहमान तुम्हाला उत्तम आर्थिक लाभ मिळवून देणारं ठरू शकतं, त्यामुळे आजचा दिवस विशेष महत्त्वाचा असेल। महत्त्वाचे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीनं करता येईल, नवीन योजना राबवता येतील, महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करता येईल, व्यवसायामध्ये काही नवीन गोष्टी तुम्हाला करता येतील। आज नोकरदार मंडळींसाठी आजचं ग्रहमान देखील विशेष महत्त्वाचं आहे। नोकरीमध्ये मानसन्मानाचे योग येतील। गृहिणी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा त्यांच्या कलागुणांच्या कौतुकाचा दिवस आहे। सिंहराशीच्या व्यक्तींनी ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग गुलाबी आहे। आजचा दिवस सिंहराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वाकांक्षी दिवस आहे। महत्त्वाच्या आर्थिक निर्णयांचा दिवस आहे। नियमितपणे आजचा दिवस योग्य पद्धतीनं घालवण्याच्या दृष्टीनं दिवस तुम्हाला उत्तम साथ देणारा ठरू शकतो, त्यामुळे आजच्या दिवसाचं नियोजन तुम्ही उत्तम पद्धतीनं करावं। अनेक अर्थानं तुम्हाला लाभ प्राप्त होतील, परंतु आज आर्थिक गुंतवणूक करत असताना आज सावधपणे करावी, वादविवाद टाळावेत आणि वाहनं जपून चालवावीत। कन्या राशीच्या व्यक्तींनी ओम हरये नमः या मंत्राचा जप करावा। आजचा शुभ रंग लाल आहे। आजचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी सर्व लाभांनी युक्त ग्रहमानाचा आहे। कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस कर्केच्या अश्लेष नक्षत्रामधला चंद्र हा उत्तम दिवस म्हणून गणना होणारा दिवस आहे। गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक स्थिरतेचा सुबत्तेचा तुम्ही विचार करत आहात किंवा वातावरणाचा तुम्ही विचार करत आहात, ते वातावरण आज तुम्हाला प्राप्त होताना दिसेल। नवीन योजना राबवता येतील, नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल। तुळ राशीच्या व्यक्तींनी आज गणपती आणि मारुतीचं दर्शन घ्यावं। आजचा शुभ रंग पिवळा आहे। आजचा दिवस तुळराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे। महत्त्वाकांक्षा निर्माण करणारा, महत्त्वाचे निर्णय घेणारा आणि नवीन योजना राबवण्यासाठी तुम्हाला उद्युक्त करणारी अशी आजची ग्रहदशा आहे। कर्क राशीच्या अश्लेष नक्षत्रामधील चंद्र हा तुम्हाला व्यग्रता देणारा आहे, त्यामुळे आजचा दिवस तुमच्या दृष्टीनं हा धावपळीचा आणि व्यग्रतेचा जाऊ शकतो। ही व्यग्रता तुम्हाला एखादं कार्य केल्याचं समाधान देणारं देखील आहे, त्यामुळे
दिवसा अखेरपर्यंत तुमचा आनंद, कार्य संपूर्ण केल्याचं कार्य संतुष्टीचा समाधान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. अधिकारी वर्गासाठी विशेषतः आजचं ग्रहमान हे विशेष अनुकूल आहे. वृश्चिक राश. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गणेश अष्टकाचा पाठ करावा. आजचा शुभ रंग आकाशी आहे. आजचा दिवस वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण आहे. महत्त्वाचे आर्थिक निर्णय योग्य पद्धतीनं घेता येतील. महत्त्वाकांक्षी योजना राबवता येतील. एकंदरीतच भाग्यकारक घटनांचा दिवस अशा पद्धतीचा आपण याचा उल्लेख करूयात. साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. कर्कराशीच्या अश्लेष नक्षत्रामध्ये असलेल्या चंद्राचं भ्रमण हे तुम्हाला मान सन्मान आणि आर्थिक परिस्थितीमध्ये सुधार या दोन प्रमुख गोष्टी देऊ शकतं. धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींनी ओम केशवाय नमः या मंत्राचा जप करावा. आजचा शुभ रंग पांढरा आहे. आजचा दिवस धनुराशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक नियोजन व्यवस्थित करावं, नियोजनबद्ध राहावं यासाठी आजचं ग्रहमान तुम्हाला ग्रहसंकेत देतं. त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा असेल. आज वादविवाद टाळावेत. आज दूरचे प्रवास तुम्हाला कदाचित करावे लागतील. व्यवसायानिमित्त, नोकरीनिमित्त काही तुम्हाला दूरचे प्रवास करावे लागतील. आजचा दिवस हा वादविवाद टाळून शांत चित्तानं, स्थिर मनानं सर्वांशी सलोखा टिकून राहण्याचा आहे. मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींनी आज गणपती मंदिरामध्ये आज दानधर्म करावा. आजचा शुभ रंग नारंगी आहे. आजचा दिवस मकर राशीच्या व्यक्तींसाठी महत्त्वपूर्ण दिवस आहे. महत्त्वाचे आर्थिक नियोजन योग्य पद्धतीनं तुम्हाला करता येईल. आजचा दिवस हा महत्त्वाच्या आर्थिक नियोजनाचा आणि नियोजनानं आज सर्वांशी निगडीत असलेलं तुमचं काम पूर्ण करण्याचं आहे. व्यावसायिकांसाठी विशेषतः ही जी ग्रहदशा आहे ही अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. नोकरदार मंडळींसाठी आज अतिरिक्त कामाचा ताण येईल, परंतु वरिष्ठांकडून झालेल्या मानसन्मान आणि कौतुकामुळे हा आलेला ताण, हा ही झालेली दमणूक तुमचा, याचा थकवा तुमचा निघून जाईल. त्यामुळे आजचा दिवस हा तुमच्या श्रमपरिहाराचा असेल. दुपारनंतरचा कालखंड हा श्रमपरिहाराचा असेल. कुंभरास. कुंभराशीच्या व्यक्तींनी गुरु लीलामृताचा पाठ करावा. आजचा शुभ रंग लाल आहे. कुंभराशीच्या व्यक्तींनी आज प्रकृतीची काळजी घेणं गरजेचं आहे. महत्त्वाकांक्षी योजना राबवत असताना, महत्त्वाचे निर्णय घेत असताना आजचं ग्रहमान हे तुम्हाला तुमच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे संकेत देणार आहे. उष्णतेचे विकार, वाताचे विकार असलेल्या मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी. अश्लेष नक्षत्रामध्ये असलेला चंद्र हा तुम्हाला तुमच्या शरीरातील वाताचं प्रमाण वाढवणारा ठरू शकतो. त्यामुळे आज विशेष दक्ष राहणं गरजेचं आहे. मीनरास. मीनराशीच्या व्यक्तींनी आज कुलस्वामिनीचं दर्शन घ्यावं. आजचा शुभ रंग निळा आहे. मीनराशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं अश्लेष नक्षत्रामध्ये असलेलं भ्रमण हे अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे. महत्त्वाचे निर्णय घेणं, नियोजन करणं, एखादं नवीन योजना आखणं यासाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे. आज महत्त्वाचे आर्थिक निर्णय तुमचे योग्य पद्धतीनं तुम्हाला घेता येतील. नवीन योजना राबवता येतील. नवीन योजनांचा पाठपुरावा तुम्हाला करता येईल. आजचा दिवस हा मीन राशीच्या दृष्टीनं भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.